Motion moved by me and oppose the demands. Speaker sir, आम्ही इंग्लिशीन ऐकला की हेल्थ इज वेल्थ म्हणून. बीजेपीक जी भाषा आवडता तातून संस्कृतीन म्हणतात की आरोग्यम धनसंपदा म्हणून. म्हणल्यार कितें, हेल्थ जर बरी आसली जाल्यार यू कॅन अचीव एनिथींग म्हणून. आतां बाब सुभाष शिरोडकर, सुभाष फळदेसाय, काब्राल सगळ्यांनी सगळे आसात आनी फुडें मंत्री बसला. मंत्री पळय कसो बारीक जाला, हेल्थाचेर खूब कुयदाद घेता. आनी हांव वाचतालो म्हणजे मॉडर्न सायन्सीन ताका कितें म्हणटात काय म्हणून, यू कॅन चॅलेंज एजींग, यू कॅन डू समथींग कॉल्ड बायो हॅकिंग. कळ्ळें तुका न्ही, म्हणजे नेक्स्ट हें तें की तूं जाणटो जातलो, वर्सां चड वतली तेन्ना तूं जाणटो जातलो अशें म्हणून ना, तूं भुरगोय जावंक शकता. तें म्हाका दिसता तितलें फुडें बाब विश्वजीत पाविल्लो आहा. एंड एवरीबडी हॅज टू नोटीस इट. इफ यू आर नॉट नोटिसींग, आमचे दोळे सारके ना. चॅक करचे पयले आमी दोळे सारके आहा काय ना ते. कोणूच हाजेर कशें उलयना तें कळना म्हाका. पिपल हॅव टू कॉंग्रेच्युलेट हीम स्पीकर सर. बट नाव आय एम नॉट स्टँडींग टू कॉंग्रेच्युलेट हीम, आय एम स्टँडींग टू ओपोज अँड टू पॉयंट आउट सर्टन थिंग्स. द फर्स्ट थिंग बींग दॅट द बजेट फॉर हेल्थ सर्विसीस हॅज बीन रिड्यूस फ्रॉम लास्ट इयर्स एस्टिमेट ऑफ 1,045.64 crores to 838.47 crores, which is 20% drop in the budget. Speaker sir, tujhe revised budget original estimate acha 2,091 crores zalle, pun ministeran maka dista explain karche padtale ki itli lead BJP ek bi hadun taje portfolio budget kidyak devta ani goiche janta kidyak हाज्या खातीर बाय द हेज द गोवन पॉप्युलेशन टू पे द प्रायस फॉर दीस थिंग वीच इज नॉट अंडरस्टँडेबल. इनवेस्टमेंट इन हेल्थ इज टू इनक्रीज, न्यू वाय शूड इट गो डाऊन. स्पीकर सर, अंडर सप्लायज अँड मटेरियल्स फॉर मेडिकल डिपो एस्टिमेटेड बजेट फॉर लास्ट इयर वॉज 40 crores. दीस इयर इट हॅज बीन इनक्रीज टू 63 crores इन द रिवाईज बजेट. इट वॉज इन द रिवाईज बजेट यू इनक्रीज इट टू 63 crores. दीस इयर इट हॅज बीन ब्रॉट टू 10 crores. हाजो अर्थ कितें, काब्राल आत्तां फार्मासीचे उलयतालो, म्हळ्यार ते भायल्यान फार्मासीनूच घेवचें पडटलें, गव्हर्मेंटान भितर आनी कांय मेळचें ना. तूं 40 कोट्याच्यान 10 कोटीचेर पावलो. स्पीकर सर, कॅपिटल एक्सपेंडिचर अंडर हेल्थ सर्विसीस वीच इन्क्लूड मेंटेनन्स ऑफ हेल्थ सर्वीस बिल्डींग एस्टिमेटेड एट 72.97 crores हॅज बीन ब्रॉट टू 55.5 crores. हाजो अर्थ कितें, हेल्थ सेंटरां मेंटेन करप ना. आतां हें बजेट इज अ सपोज टू बी अ फ्युचर रेडी गोवा तयार करपा खातीर बजेट, हाजेर कमी कशें जाता. मडगांवचें हेल्थ सेंटर कोसळ्ळें, ते कॉन्ट्रेक्टरान थंय काम बंद केलां. तें काम बंद कित्याक केलां तें मंत्र्यान चॅक करचें. स्पीकर सर, रेवेन्यू एक्सपेंडिचर जीएमसीचो 8 कोटी कमी जाला दॅन लास्ट इयर. हाजो अर्थ कितें, जीएमसीन आनी आनी स्टाफ गरज ना. स्पीकर सर, ऑटिझम इंटरवेंशन सेंटर म्हणून एश्युरंस दिल्लें तुवें 2023 सेटिंग अप ऑफ एन ऑटिझम इंटरवेंशन सेंटर हॅज बीन अकॉर्डेड इन द डिसिजन टेकिंग ड्युरिंग द कॅबिनेट मिटींग ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स हेल्ड ऑन 10-1-2024 फॉर कॉन्ट्रॅक्च्युअल अपॉइंटमेंट ऑफ HR फॉर ऑटिझम इंटरवेंशन सेंटर. बजेटरी एलोकेशन खंय आहा? ह्या वर्सा बजेटरी एलोकेशनूच ना. स्पीकर सर, 15-20 केसीस ऑटिझम भुरग्यांच्यो एवरी मंथ डिटेक्ट जाता अशें म्हणून हांवें आयकलां. ईच चायल्ड निड्स एन इंटरवेंशन वन्स इन 6 मंथ्स, बट देन युअर बजेट फॉर इट इज 0. स्पीकर सर, एक सचिन नायक आनी एडविन डिसोजा म्हणटा तीन म्हाका मेल धाडल्या ऑन अ नीड फॉर एन एडिशनल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज इन गोवा. जे आतांच बाब निलेश काब्रालान उलयलां की मेडिकल कॉलेज नवें येवचें, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नवें येवचें. स्पीकर सर, हांव हें आमचें साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एम्स करचें म्हणून एकदां युनियन हेल्थ मिनिस्टरा मेरेन गेलो. युनियन हेल्थ मिनिस्टरान म्हाका सांगलें तें जावपाचें ना म्हणून, बरीं लक्षणां म्हाका लागलीं ना. तो कोण रे तो, नांव ताजें मोडवाडी आनी मांडविया, हय मांडविया. पुणून आमी जें एम्स डिमांड करताले तें प्रधानमंत्री हांगा आयलो लोकसभेच्या इलेक्शनाक आनी ताणें म्हणलें की आपूण एम्स करतलो म्हणून. आतां खंयचे एम्स करतलो, आमचें साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल काय एक नवें हॉस्पिटल येवपाचें आहा तें हेल्थ मिनिस्टरान सांगचें पडटलें, काय हो चुनावी जुमला तोय सांगचें पडटलें आपले एड्रेसान. स्पीकर सर, आतां हाय कंपिटिशन आनी लिमिटेड सिट्स
जे काबरालान म्हणला ते आय एम गोईंग अ लिटल बीट मोर 68 जनरल कॅटेगरी सीट्स आहात आणि वी आर लुजिंग द ऑपॉर्च्युनिटी टू क्रिएट गुड डॉक्टर्स बिकॉज वी आर नॉट विलिंग टू स्टार्ट अनदर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. भायर वता ताका कॅपिटेशनाक खूप पैसे दिवचे पडटा आणि समटायम्स इज नॉट अफोर्डेबल. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह जाय, कॉलेजाक मिनिमम 50% सीट गोंयकारां खातीर रिजर्व जाल्ले जाय. म्हाका दिसता की सरकारान नवे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 24-25 कशें जातलें हो हें एक्सप्लेन करपाची गरज आहा. स्पीकर सर, कार्डियोलॉजी आणि कार्डिओथॉरॅसिक युनिट गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, हे गोवा मेडिकल कॉलेजीन हांवें खूप दीस काढले. माझा बापूय जेव्हा थंय हॉस्पिटलात आशिल्लो त्यांना आणि या भुरग्यांनी आमकां खूप आदार केला. या भुरग्यांक 2013-14 वर्सांत वॉर्ड अटेंडंट्स म्हणून घेतिल्ले कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर. तांकां मागीर डेजिग्नेट केले की मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून ट्रेनिंग दिले. आता गेले 5 वर्सां ताणी काम करून 5-8 वर्सां काम करून तांकां जॉब सिक्युरिटी म्हणटी ना, तांकां रेगुलर बेनिफिट्स ना. जॉब्स दॅट दे आर डुईंग आर बेसिकली परमनंट इन नेचर बट दे नीड टू बी रेगुलरायज्ड. स्पीकर सर, लॅब टेक्निशियन, नर्सीस, MTS, मेडिकल ऑफिसर्स सगळे हे कोविडान जे घेतिल्ले तांकां म्हाका दिसता रेगुलरायज करपाक जाय. कित्याक ते आमचे कठीण टायमान आमचे प्रदेशा बरोबर आनी आमच्या लोकां बरोबर ते लाविल्ले आहा. लॅब टेक्निशियन जे कोविडाचे टायमार काम करताले तांकां 4 महिन्याचे पयलीं काडून उडयले. हें म्हाका दिसता हें कसलें सबका साथ सबका विकास तो कळना म्हाका. स्पीकर सर, डॉक्टर्स, मेडिकल ऑफिसर्स अंडर NHM शूड बी रेगुलरायज्ड ऑर गीव दॅम अ परमनंट स्केल. दीस NHM स्टाफ ऑल्सो वर्क ड्युरींग कोविड. 8 states इन इंडिया हॅव रेगुलरायज्ड NHM. महाराष्ट्रान प्रोसेस हो स्टार्ट केल्लो आहा. हो डबल इंजीन गोंयान कित्याक फेल जाता तें सांगूंक जाय स्पीकर सर. स्पीकर सर, देर आर कन्सर्न्स रिगार्डिंग रिक्रुटमेंट एंड इम्प्लिमेंटेशन प्रोसेस ऑफ आयुष्यमान भारत डिजिटल मिशन. डिस्क्रिपन्सीज आहा स्पीकर सर इन द रिक्रुटमेंट एंड इम्प्लिमेंटेशन प्रोसेस. नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी म्हणून आसा, तांणी गायडलायन्स दिल्ल्यो आहा आयुष्यमान भारत डिजिटल मिशनाच्यो. तातूंत अशें नोट जाता की आमचे गोंयान 4 पोझिशनां घेतल्यांत इन्क्लुडींग एन एडिशनल CEO विदाउट ऑबटेनिंग प्रायर अप्रुवल फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर NHA ऑर एन इवन हेल्थ बाय बायपासिंग द गोवाज हेल्थ मिनिस्टर. हें म्हाका कंप्लेन आयिल्ली आहा लोकां कडेन. प्लीज लूक इन टू दीस. स्पीकर सर, हो रिक्रुटमेंट प्रोसेस फॉर दीस पोझिशन्स हॅज बीन इज रेजिंग कन्सर्न्स बिकॉज इट हॅज बायपास स्टँडर्ड प्रोसिजर्स, रिटर्न एग्जामिनेशन, फॉर्मल इंटरव्यूज. एडिशनल CEO म्हणटो कितें, ताका स्पेसिफीक जॉब ऑपॉर्च्युनिटी कांय ना, ताका जस्टिफिकेशन कांय मेळना. तो 2 लाख सॅलरी घेता, इक्विवलंट टू एन IPS ऑर IAS ऑफिसर. आनी म्हाका हांवें आयकलां ते भशेन एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन फक्त बॅचलर इन डेंटल सर्जरी BDS. सो स्पीकर सर, फायनान्शियल इम्प्लिकेशन्स फॉर द एक्सपान्शन ऑफ आयुष्यमान भारत डिजिटल मिशन नेक्स्ट 5 वर्सांक कितें आसतली. हें एलोकेशन रिड्यूस केल्लें आहा 50 कोटीच्यान 10 कोटीन. सो स्पीकर सर, म्हाका दिसता हाजेर मंत्र्यान आन्सर दिवचें पडटलें. स्पीकर सर, डिजीजीस डेंगी म्हणटा ती जुनान वाडटा. 140% स्पायक इन डेंगी केसीस हॅव बीन सीन. चड करून ह्यो नॉर्थ गोवान दिसता. बाय द एंड ऑफ मे देर शूड हॅव बीन अवेरनेस इन्स्पेक्शन बाय द हेल्थ डिपार्टमेंट वन्स द रेन स्टार्ट्स. दे आर डुईंग इट इन सम वे बट डेंगी सम हाव कीप्स कमिंग. नाव इट इज ऑल्सो कमिंग इन टू माय कॉन्स्टिट्युएन्सी विच इज सपोज टू बी अदरवायज अ व्हेरी गुड कॉन्स्टिट्युएन्सी इन्फ्रास्ट्रक्चरली. स्पीकर सर, एक स्टॅटिस्टिक्स एलिक्यून दिला ते भशेन 540 केसीस ऑफ ओरल कॅन्सर हॅव बीन रिपोर्टेड इन द लास्ट 5 इयर्स. इफ यू कन्सिडर एन एवरेज ऑफ 3 लाख रुपीज ऑन ट्रीटमेंट, टोटल एक्सपेंडिचर फ्रॉम द गव्हर्नमेंट इज 16.2 crores ओनली ऑन ओरल कॅन्सर. स्पीकर सर, हें इतले पयशे तर सरकाराक म्हणचे पडटा ओरल कॅन्सर लोकांचो क्युअर करपाक. देन इट जस्टिफायज अ कंप्लीट बॅन ऑन द मॅन्युफॅक्चर, सेल अँड डिस्ट्रिब्युशन ऑफ टॉबॅको, पान एक्सेट्रा. हो बॅन फक्त पेपराचेर असूंक जायना, इट शूड बी एनफोर्स स्ट्रिक्टली. आज सगळ्यांक आमी पणजेच्यान दिसता ते सगळे ते कोण ते पान मसाल्याचीच एड दिसतात, पूण तांचें नांव दुसरें आसता. एक काजिनो आनी ते दिसतात. स्पीकर सर, आतां ब्रेस्ट कॅन्सर इज द मोस्ट कॉमन कॅन्सर अमंग्स वुमन. हांव जाणा की तुमी स्क्रिनींग करतात, पूण आमकां मोर टॅस्टींग
फेसिलिटीज जाय टू चेक ऑल दीस टायप ऑफ डिजीजीस अर्ली. एक स्पीकर सर म्हाका मेल आयिल्ली, एक मारिया डिसोजा म्हण बायलेची, ती म्हणटा शी इज एक्सप्रेसिंग कन्सर्न ओवर द रायजिंग नंबर ऑफ कार्डियोवास्कुलर डेथ्स. आज स्पीकर सर अशें दिसता, लोक म्हणटात की बरो तरणाटो गिरेस्त मनीस हेल्थ एक्सरसायज करपी टाकून हार्ट अटॅक घेवन वता, तो कित्याक वता? चड करून तें कोवीड वॅक्सिना खातीर आसतलें अशें एक फिलींग जाल्लें आहा. आतां म्हाका दिसता हांव मंत्री म्हणून मंत्र्याक विचारता, मंत्र्यांनी तीन वॅक्सिनां घेतल्यांच आसतलीं न्ही? विश्वजीत तुवें घेतलें आसतलें तीन न्ही? तुवें तीन घेतल्या, आमी तीन घेतल्या, आमी केन्ना उसळत थट करून? सो तें मातशें सांग, कितें कितें जाता तें एन्ड वेदर इट कॅन बी प्रिवेंटेड. कित्याक खूब जाण गेल्या, बरे बरे लोक वतात. ही ऑल्सो मस्ट बी अवेअर दॅट सो मेनी पीपल हू आर व्हेरी वेल टू डू डुईंग रेग्युलर एक्सरसायज सडनली आर कॉन्किंग ऑफ. आनीक मिनिस्टर इन द मॉर्निंग सेड इट वॉज बिकॉज ऑफ लायफ स्टायल. आय डोंट थिंक दीस इज लायफ स्टायल, दीस इज दीस टायप ऑफ सडन डेथ इज बींग फेल्ट. पब्लीक इज फिलींग, आय एम नॉट अ डॉक्टर, बट देर इज अ जनरल फिलींग दॅट इट इज बिकॉज ऑफ द इफेक्ट्स ऑफ दीस कोवीड वॅक्सीन. पूण तें जर आसा जाल्यार हाव टू प्रिवेंट दीस हॅज टू बी ऑल्सो डन, एन्ड आय थिंक यू हॅव टू एनकरेज रेग्युलर टेस्टींग एन्ड प्रोमोट अन हेल्थी लायफ स्टायल. स्पीकर सर, एक इशू आहा डिमेन्शिया. हांव पयर एक फॅमिलीच्या घरा एक गेल्लो, एक 30 लोकांची एक पार्टी आशिल्ली, 30 लोक. हां, इट्स अ स्मॉल गेट टुगेदर. अमंग दीस देर वर 3 गूड ओल्ड लेडीज, वेल ड्रेस्ड, नायस लुकिंग ओल्ड लेडीज, अँड स्मायलिंग एट यू एन ऑल दॅट. फर्स्ट नोबडी कूड रिकॉग्नायज दॅट दीस पीपल वेर ॲक्च्युली सफरिंग फ्रॉम डिमेन्शिया. दे डिंट नो एनिथिंग. अँड 3 out of 30 in a party of 30 people, mostly of senior citizens, 3 लोक तातून आर सफरिंग फ्रॉम डिमेन्शिया. स्पीकर सर, वॉट डिमेन्शियाचो प्रॉब्लम इज अ ग्रोईंग प्रॉब्लम. आनी म्हाका दिसता स्पीकर सर अशें जर जाता, आनी चड करून मेजर इश्यू थंय म्हणटात ते इज ऑफ अ कॅर टेकर. आनी चड करून जेन्ना घोव आनी बायल दोगूय सर्विसीन आसतात तेन्ना मनशाक हांकां कशें राखप? ओल्ड एज होम इज नॉट द सोल्युशन फॉर दॅट बिकॉज दे रिक्वायर पर्सनल कॅर. म्हाका म्हजी आवय बापूय दोगूय गेल्लीं आहा, बट दे ऑल्सो सफर्ड फ्रॉम दीस प्रॉब्लम. वी कूड परहॅप्स अफोर्ड टू यू नो हॅव द कॅर फॉर देम, बट अदर्स कांट. बट आय एम रिक्वेस्टिंग द मिनिस्टर, दीस इज अक्रॉस पार्टी लायन्स अँड दीस इज नॉट एज अ कट मोशन. आय हॅव नॉट मुव्हड इट एज अ कट मोशन ऑल्सो. यू ट्राय टू थिंक अबाउट मेकिंग अ प्रोविजन फॉर अ डेडिकेटेड होम फॉर दीस डिमेन्शिया पेशंट्स. हें पळय, ट्राय टू लूक एट इट. यू हॅव गॉट, यू ऑल्सो ट्राय टू सी CSR इफ देर इज नो प्रोविजन इन द बजेट. बट आय थिंक इट इज व्हेरी डिफिकल्ट, एस्पेशली वेन द हजबंड अँड वायफ आर वर्किंग. पीपल हू हॅव गॉन अब्रॉड दे कॅन अफोर्ड इट बिकॉज दे कॅन सेंड मनी फ्रॉम देर. बट मेनी हू आर इन गोवा अँड दीस इज हॅपनिंग, दीस इज बिकमिंग व्हेरी रॅम्पंट. सो आय थिंक दीस हॅज टू बी लुक्ड एट विथ अ बिग लार्ज हार्ट. द ऑनरेबल मिनिस्टर हॅज बीन गेटिंग CSR. ट्राय टू प्लीज गेट दीस CSR फॉर दीस पर्पज. हें डिमेन्शिया म्हणटा तें एक व्हडलो प्रॉब्लेम आनी सडनली मनशाचेर इतलो इफेक्ट जाता की म्हाका दिसता ताचेर सोल्युशन जावप खूब डिफिकल्ट जाता. स्पीकर सर, आतां GMC'न खूब बऱ्यो वस्तू जाल्ल्यो आहा. डीन डॉक्टर बांदेकर आसतना ताका लेटर ऑफ परमिशन मेळ्ळ्या DM कार्डियोलॉजी, DM नेफ्रॉलॉजी, DM कार्डियक एनेस्थॉलॉजी, युरोलॉजी, प्लास्टीक सर्जरी, हे सीट्स बिट्स ताणें परमिशनां घेतिल्लीं आहा. फेज ऑफ न्यू लॅक्चर हॉल बिल्डींग सेकंड फेज स्टार्ट केल्ली आहा, एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग केल्ली आहा, आनी चड करून टाटा मेमोरियला बरोबर टायअप केला, OPD स्टार्ट केल्या फॉर कॅन्सर कॅर. हाजे खातीर तांचें कौतूक करूंक जाय. मोबायल कॅन्सर स्क्रिनींग बस जी तुमी स्टार्ट केल्या ताजेंय बरें. एसिस्टेड रिप्रोडक्टीव ट्रिटमेंट ERT सेंटर जें केलां ताजे खातीर हांव तुमकां म्हणल्यार तोखेतां. रोबोटीक नी रिप्लेसमेंट सर्जरी परफॉर्म केल्या, कॉचुलर इम्प्लांट केलां, स्टेट ऑफ द आर्ट कॅथ लॅब सुरवात केलां, स्टेट कॅन्सर युनिट केलां. म्हाका दिसता खूब वस्तू GMC'न बऱ्यो केला. आनीक फ्री ट्रिटमेंट, फ्री इन्सुलीन, हे कॅमोथेरपी दितात, सगळें बरें आहा. पूण तातूंत थोडे इश्यूजूय आहात. इश्यूज म्हणटा अशें की MRI खातीर अपॉयंटमेंट मेळना, स्ट्रेचर्स, व्हीलचेअर्स कमी आहा ऑर्थोपेडीक डिपार्टमेंटान. स्पीकर सर, एक्सरे अपॉयंटमेंट्स आर गिवन बट द पेशंट हॅज टू वेट. अपॉयंटमेंट जर 12 दिलो जाल्यार पेशंटाचो टर्न येता 1.5 वरांचेर.
देड वरांचेर येतकच ताका सांगतात तुका दुसरी एक तारीख दिता, कोर्टान तारीख पे तारीख दिता, ते भशेन हांगा एक्सरे करपाकूय तारीख पे तारीख जीएमसीन जाता. स्पीकर सर, टॉयलेट्स आर इन अ व्हेरी बॅड कंडिशन, स्पेशली इन द ओल्ड बिल्डींग. मंत्र्यान एक दीस थंय रावंड मारचो. बॅड बग्स हॅव बीन रिपोर्टेड, रिसंट केसीस फॉर अ पेशंट ऍडमिटेड इन ऑर्थोपेडिक वॉर्ड 108. स्पीकर सर, लास्ट वीक 50% ऑफ द बॅड्स इन द आयसीयू इन जीएमसी वेर नॉट वर्किंग कंडिशन बिकॉज देर वॉज अ लिकेज. आनी सर्जरीज पोस्टपोन करच्यो पडल्यो कित्याक सर्जरीक आयसीयू बॅड जाय पडटा. देर आर लिकेजीस इन मेनी वॉर्ड्स ऑफ द जीएमसी. म्हाका दिसता मिनिस्टरान एक दीस सगळें सोडून फक्त जीएमसीचो टूर कंडक्ट करचो आनी मागीर पीडब्ल्यूडी मिनिस्टराक मेळचो आनी ताका सांगचें की आरोग्यम धनसंपदा म्हण दोनूय बरें बारीक जावन फीट जावया आनी दोनूय कितें करीत रावया म्हणून. तुवें ताका पळोवं ना काय बरो हें जाला तो अर्द जाला मरे कोणेंच पळोवंक नोबडी इज स्पिकींग अबावट दीस. बायो हॅकिंग म्हूण करता तो सारको नेक्स्ट फुडें पाविल्लो आहा. स्पीकर सर, तो फुडें पावतना आनी जीएमसी फुडें व्हरचें अशें हांव मागतां. जीएमसीक फंड जाय आनी जीएमसीक फंड जाय जाल्यार तुजे लेफ्ट हँड सायडीन तुवें मातशें कितें तें कॉम्प्रोमायज बिम्प्रोमायज करूंक जाय आनी ताजे खातीर लोकांचें कल्याण करूंक जाय. ना जाल्यार आमच्या पेशंटांक बरो ट्रिटमेंट मेळचो ना. हांव चीफ मिनिस्टरा कडेन मागतां की फंडा खातीर जीएमसीक, तुमच्या राजकारणा खातीर जीएमसीचेर फंडान फाटी फुडें येवचें न्ही. सर पळय, हांव मुद्दाम तो उलयलो म्हणून सांगता. हांव आमच्या मदीं राजकारणी कसलेंच ना आनी जीएमसीची फंडा खातीर कसलीच फायल केन्नाच आडोनूय उराना, खंयसरूच उराना. येस, जाय जाल्यार हेल्थ मिनिस्टरानूय सांगचें केन्नाच उराना. स्पीकर सर, यू हॅव टू एप्रिशिएट मी हाव फास्ट आय गॉट अ रिस्पॉन्स फ्रॉम मी. एक्झॅक्टली दीस इज अ रिस्पॉन्स आय वॉन्टेड अँड आय थँक द चीफ मिनिस्टर फॉर बिंग सो रिस्पॉन्सिबल. बट द फिगर्स डोंट इंडिकेट दॅट. इफ यू गो टू सी द फिगर्स, द कट इन द बजेट आय हॅव जस्ट प्रोवन. It's nice that you respond like this, people of Goa can see, but the figures show that there has been a laxity when it comes to giving support to the GMC. Speaker sir, ata thai medical superintendent aha Dr. Rajesh Patil mhanun bare kaam karta. PROs je ahat Shrikant Gavde, Shafi Aga, Prasad Gaonkar, Uday Gaonkar, Praveen Chari, Vipul Kantak, Shraddha Umraskar, विद्या बागकर, अश्विनी वेलुस्कर, रुपा दिचोलकर, तुम्ही म्हणलेले हांव इतली नांवां कित्याक घेता काय म्हणून. हांव नांवां इतल्या खातीर घेता कित्याक विश्वजीत केन्ना केन्ना फोन काडना, आमचेय फोन काडना, मागीर हांकां आमी फोन मारतात रातचे दोनांक बिनांक वचून फोन घेतात. हां, काम बरें करता. आनी तूं फोन काडना म्हणूनय हांव तुका हें पब्लिकली सांगता. पूण तो तसो म्हजो काडटा खंय, तो दुसऱ्यां परस चड काडटा. पूण केन्ना केन्ना जाय तेन्ना तो फोन काडना म्हणटकच तांकां फोन मारचें पडटा आनी तीं आमकां सर्वीस दितात. देरफोर वी हॅव गॉट टू एक्सेप्ट तर ती बरी करतात. तुझं कार्डिओलॉजी डिपार्टमेंटान डॉक्टर अमर प्रभुदेसाय, डॉक्टर गुरुप्रसाद नायक हे बरें काम करतात अँड देरफोर वी इट्स ऑल्सो अवर ड्युटी टू एप्रिशिएट दीस. स्पीकर सर, स्टाफ जे आहा गव्हर्नमेंटान डिसायड केल्ले आहा कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर नॉर्थ अँड साऊथ गोवा हॉस्पिटलांक 8 कन्सल्टंट, 10 मेडिकल ऑफिसर्स, 20 नर्सीस, 1 मेट्रन, 6 OT एनएसटीसीआय टेक्निशियन्स हे घेतले म्हणून. हे जॉब्स आर ॲक्च्युली परमनंट इन नेचर, बट यू आर ट्राईंग टू टेक देम ऑन कॉन्ट्रॅक्ट. सो हायर देम ऑन प्रोबेशन, बट डू नॉट हायर देम ऑन कॉन्ट्रॅक्ट. स्पीकर सर, साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान डॉक्टर राजेंद्र बोरकार आमकां जाता तितलो पावता, पूण तें हॉस्पिटल रिमेन्स अ रेफरल हॉस्पिटल. इट इज नॉट बिकम फूल फ्लॅज. आय हॅड टू गो टू द कोर्ट टू मेक इट फूल फ्लॅज अँड आय स्टील फील दॅट यू आर नॉट सिन्सियर वेन इट कम्स टू मेकिंग इट फूल फ्लॅज टुडे. सो मच सो दॅट द मोस्ट वोकल member from the ruling benches had to become vocal and almost emerging like a opposition within the ruling, for which I congratulated my friend Mr. Nilesh Cabral. He has also very clearly told you all that your South Goa District Hospital is not useful when it comes to Kurshare patients. 50 kilometers they'll reach in GMC and may conk off, may kick the bucket. So taja khadir, speaker sir, ek कॅथ लॅब ना साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान. हें तूं 1 ऑगस्टाक सांगतलो म्हण तुवें सकाळीं सांगलां. न्युरोसर्जरी युनिट, नो MRI युनिट. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक दोतोरांक पसून गाडयो जाय. 4 जनरेटर आशिल्ले स्पीकर सर, एकूच वर्किंग कंडिशनान आहा आनी ताजो रिपेर केल्लो आहा आनी तो कनेक्ट केला आयसीयूक. वो जर जनरेटर फेल जालो तो पेशंट आयसीयून आहा तो डायरेक्ट मॉर्गान पावतलो. ओयो ना, तो जनरेटर रिपेर केल्लो जर फेल जालो तो आयसीयूंतल्यान मॉर्गान ट्रान्सफर करचो पडटलो. स्पीकर सर, अशें पेशंटांची फकाणां करप सारकें जायना. म्हाकाय तें सोबना, पूण दीस इज द रियेलिटी, सो आय हॅव टू से इट. स्पीकर सर,
एक हमें मेमोरेंडम केल्लो साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचेर पॉइंट असो आशिल्लो आनी हो एड्रेस केल्लो चीफ सेक्रेटरी कित्याक राजकारण हाडचें न्ही म्हणून चड करून लोकसभा इलेक्शन आशिल्लें म्हणून आशिल्लें कितें की द सिस्टम ऑफ कन्सल्टिंग डॉक्टर्स अटेंडींग पेशंट्स ओनली टील 1 PM मस्ट स्टॉप ऑल कन्सल्टिंग डॉक्टर्स शूड बी डिप्लॉयड फॉर वर्क टील 5 PM दोतोर जो कन्सल्ट करता तो 5 वरां मेरेन तरी आसूंक जाय म्हणून 1 वरां मेरेन कित्याक काय म्हणून रिस्पॉन्स तांचो कितें आहा कन्सल्टंट्स आर अवेलेबल इन द OPD फ्रॉम 9 AM टू 1 PM 2 PM टू 4:30 PM दे अटेंड IPD पेशंट्स हावेवर कन्सर्न डिपार्टमेंट डॉक्टर्स आर अवेलेबल इन स्पीकर सर हे प्ले ऑन वर्ड्स खूब केल्ले आहा इट लुक्स लायक यू आर गोईंग इन द कोर्ट दीस इज नॉट कोर्ट दीस इज एन इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव पुटींग अप इशूज फॉर अ हॉस्पिटल वीच इज राइट बँक ऑपोजीट माय हाऊस स्पीकर सर 20% ऑफ द सँक्शन पोस्ट एट द साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आर वेकंट 133 वेकन्सीज अगेन्स्ट 642 सँक्शन पर्सनल दीस इनसफिशियंसी इन्क्रिजीस द लोड ऑन एक्झिस्टींग स्टाफ वूड रिजल्ट इन सब ऑप्टिमल सर्वीस हे हांव तुमकां आतां सांगूंक सोदतां स्पीकर सर थंय आतां खंयचोय इश्यू जर काडलो जाल्यार म्हाका दिसता 129 ऑफ द करंट पर्सनल एट द हॉस्पिटल आर ऑन कॉन्ट्रेक्ट बेजीस तांकां परमनंट करा द पिपल हू हॅव लॉस्ट देयर फार्म लँड लँड लुजर्स तांकां कसलेच जॉब ह्या हॉस्पिटलांत मेळूंक ना आनी भायल्यान जर त्या हॉस्पिटलांत येवन जॉब घेवंक लागले तांकां सोडून जाल्यार ह्या हॉस्पिटलाक आमी टार्गेट करचें पडटलें हें हांव सरकाराक वॉर्न करतां पयलेंच साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल रिक्वायर्स अ कार्डियक सेंटर शॉर्टेज इन कॅज्युअल्टी सर्विसीस कॅज्युअल्टी डिपार्टमेंटान देर इज अ सिग्निफिकंट शॉर्टेज ऑफ बोथ नर्सीस एंड सपोर्ट स्टाफ टास्क विथ द विथ ट्रांसफरिंग डॉक्टर्स टू द वॉर्ड्स दोतोरांचीं प्रमोशनां जावंक ना दोतोरां खातीरूय उलोवंक जाय स्पीकर सर हांवें तें एक पळयलां की जेन्ना पेशंट आसता आनी दोतोर जे बट एस्पेशली द न्यू इंटर्न जेन्ना दे आर मेड टू वर्क लायक लेबर आनी तांची परिस्थिती पळोवन वायट दिसूंक लागता की बाबा इतलें शिकून इतलें अभ्यासू आनी नंबर 1 येवन तांची परिस्थिती कितें काय म्हणून सो स्पीकर सर वेकन्सीज रिजल्टींग फ्रॉम रिटायरमेंट ऑफ सिनियर डॉक्टर्स आर येट टू बी फिल्ड सो एक अशें जाता की लँड लुजरांक कांयच ना नो फॅमिली आशिल्ल्यो ज्यो कल्टिवेट करताल्यो जमीन त्या हॉस्पिटलाची आंद्रू बारेत रोजालीन क्रास्टो मारिया मिरांदा फ्रांसीस फुर्ता जोकी झेवियर फेर्नांडीस कॉसेसांव मिरान कॉसेसांव मिरान सिल्वेस्टर मिलान आनी जिवन लोलयेकार दीज आर टेनंट्स ऑफ द लँड हू इज टू कल्टिवेट तांचे फॅमिलीक दितले म्हणून रिटर्न दिगंबर कामत मुखेलमंत्री आसतना एक हें दिल्लें हेल्थ डिपार्टमेंटान तें यू ऑल हॅव नॉट फुलफिल्ड स्पीकर सर ह्या दिसांनी हांव जनता दरबार म्हणून करतां आनी हांव फोंड्यां गेल्लो फोंड्याचे कोण दिश्टी पडना फोंड्या 4 आमदार आहा आनी 4 आमदार मंत्री आहात आनी 4 आमदार मंत्री आसून पडून पचून फोंडेचें सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल कोमान आहा हॉस्पिटलूच कोमान आहा वचपाचें आहा खंसोवपाचें आहा अशी परिस्थिती आहा हॉस्पिटलाची स्पीकर सर सो आतां हें सुदारपाक कितें करप हे 4 मंत्र्यांचे भितरल्या एकल्या मंत्र्याक मुख्यमंत्री करचो पडटलो नाजाल्यार सोल्युशन म्हाका दिश्टी पडना आतां हो आहा हेल्थ मिनिस्टर ताका एक उसगांव म्हणटा तो पार्ट लागता थंय सो तातूंत तरी तें घेवन तरी तूं इंट्रस्ट घेवंक जाय स्पीकर सर फोंड्यां साउथ डिस्ट्रिक्ट येदें सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान अर्जंट फेसिलिटीज एन्ड पर्सनल जाय इट्स अ 220 बेडेड हॉस्पिटल विथ अ टोटल ऑफ 174 फंक्शनींग बेड्स म्हळ्यार 80% बेड्स लॅक ऑफ स्टाफ म्हणटा आसाच आनी म्हाका दिसता एक क्रिएशन ऑफ पोस्ट फायल मूव जाल्ली पुणून आन्सर अशें आयलें की देर इज अ बॅन ऑन द क्रिएशन ऑफ पोस्ट फॉर ऑल डिपार्टमेंट्स म्हणून स्पीकर सर हे हॉस्पिटलाक एक रेडियोलॉजिस्ट जाय एक एक्सरे ऑपरेटर जाय ऑन इमर्जन्सी बेजीस एस्पेशली आफ्टर 5:30 PM हॉस्पिटल रिक्वायर्स अ फुल्ली फंक्शनल ब्लड बँक अ सिटी स्कॅन इज रिक्वायर्ड फॉर डायग्नोस्टिक्स स्पीकर सर हो जो साउथ गोंयचो MP जाला ताका जारेश्वर म्हणटा देवळान व्हेल्लो कँडिडेट आसतना आनी थंयच्या लोकांनी ताका प्रोमीस करपाक लायिल्लें निवडून आयलो तर जाल्यार तूं कॅट्स सिटी स्कॅन तूं हाडट तुज्या MP फंडांतल्यान दितलो म्हणून आनी ताणें थंय उतरूय बी दिल्लें आतां ताजे कडेन परस्यू करप काय आमचे मंत्री हांगाच्यान हाडटलो कितें CSR करून तांकां सिटी स्कॅन हाडटलो काय थंय आमी MP फंडा कडेन वचपाचें तें म्हणजे तूं सांग तुज्या हातून स्पीकर सर फोंड्याक एक सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल विच इज ऑन पार विथ अ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हें गरज आहा आनी म्हाका दिसता थंय लिफ्टां जीं आहा तीं चलना पेशंट सेकंड फ्लोर थर्ड फ्लोर चडून वचचें पडटा सिनियर सिटिझनशीप सिनियर सिटिझनांक जाल्यार
सामकी ही हार्डशीप जाता आनी हजे खातीर फंड्स रिलीज करपाक जाय आनी मुखेलमंत्र्यान तुका आमचे हुजीर सांगला की जाता म्हणून ते जाता जाल्यार तें कित्याक जायना फुडलें हो प्रश्न तुजेर येता. म्हाका दिसता ते भशेन तुका ते पयशे मेळटा म्हणटा ते म्हाका डावट आहा. सर्जन डॉक्टर्स म्हणटा थंय गेले 15 महिने ना जाल्यार ते कोण सर्जनूच ना थंय. सो स्पिकर सर म्हाका दिसता हें जर तुमी सॉर्ट आवट करना जाल्यार साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटला भशेन अगेन वी वील हॅव टू मूव द कोर्ट अवर पार्टी वील हॅव टू मूव द कोर्ट इन दीस रिगार्ड. स्पिकर सर हांवें जनता दरबार असोच काणकोण घेतिल्लो. काणकोणकारांनी म्हाका सांगलां की काणकोण कम्युनिटी हेल्थ सेंटर म्हणटा तें थंय मेडिकल स्टाफाची शॉर्टेज आहा, ब्लड टेस्टींग फेसिलिटीजाची शॉर्टेज आहा, ऑपरेशनल एम्ब्युलंसीस ना. स्पिकर सर अशेंच पेडण्या थंय तुवें हॉस्पिटल म्हणटा इज नॉट फुल्ली फंक्शनल. फक्त डायलिसीस युनिट चलता, जनरेटर हॉस्पिटलांतलो काडला आनी जेन्ना पावर शटडावन जाता तेन्ना डायलिसीस बंद जाता, सगळें परतें सुरवात करचें पडटा. ते एक आतां जनरेटरा खातीर तुमी इतले कडकी कित्याक तुमकां लागता, इतले तुमी अकलेक कित्याक पावल्या तें म्हाका कळना. आनी ताजे खातीर तो जनरेटर तरी इमिजिएटली कमिशन करात डायलिसीस युनिटाक. स्पिकर सर हांव मागतां की सरकारान सगळे CHC आनी PHCचे ऑडिट करचें आनी एक्विपमेंटाचें वर्कींग कंडिशन पळोवचें. हांवें आयकलां ते भशेन आनी मंत्र्याक बरें दिसचें ना हांव सांगता तें, वाळपय CHCचें एक्सरे मशीन वर्कींग कंडिशनान ना अशें हांवें आयकलां. इफ दीस इज द कंडिशन इन द मिनिस्टर्स कॉन्स्टिट्युएंसी आय कॅन अंडरस्टँड द स्टेट ऑफ अदर CHCs एन्ड PHCs. कित्याक वाळपय म्हणटा इज द VIP कॉन्स्टिट्युएंसी, थंय जर ही परिस्थिती आहा जाल्यार दुसरे कडेन कितें आसतलें तें कळटा. स्पिकर सर, स्पिकर सर, मॉर्चुरी एट द नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इज ऑफ लिमिट्स फॉर सिटिजन्स. स्पिकर सर, ही मॉर्चुरी तुजी जी आसा थंय 3 कॅबिनेट्स आहा, इच हॅवींग कंपार्टमेंट टू स्टोर 4 बॉडीज. आनीक हांवें आयकलां ते भशेन 3 अनआयडेंटिफायड बॉडीजाचेर हे सगळें भरिल्ले आहा कॅबिनेट्स. आनीक हांवें आयकलां की हें फॉल्टी कॅबिनेट रिपेर करपाक 2 लाख रुपयाचें गरज आहा, ती 2 लाख रुपया अजून तांकां मेळना. स्पिकर सर, डेंटल हातून मुख्यमंत्र्यान प्रपोज केला की तो सॅटलायट क्लिनिक्स गोवा डेंटल कॉलेज आनी हॉस्पिटला कडेन करतलो आनी ताका तें स्वयंपूर्ण करतलो म्हणून. खूब बरें आनी म्हाका वी हॅव टू वेलकम इट, बट देर इज नो बजेटरी प्रोविजन मेड. स्टेटमेंट दिवपाक बरें दिसता पूण बजेटरी प्रोविजन ना जाल्यार कितें उरतलें. तुवें कॅपिटल एक्सपेंडिचर डेंटिस्ट्रीचेर 45 करोडांच्यान 18 कोटीचेर हाडिल्लो आहा. स्पिकर सर, म्हणून म्हाका डावट आहा की हें जातलें म्हणून, डेंटल कॉलेज स्वयंपूर्ण जायना अशें म्हाका तरी दिसता. म्हाका दिसता की मंत्र्यान एटलिस्ट 2 डेंटल विजिट्स अंडर DDSY फॉर क्लिनींग एन्ड डायग्नोसींग अर्ली डेंटल इश्यूज हें अलाव करचें. स्पिकर सर, हांवें आयकलां की डेंटल कॉलेजीन 250 बॅड्स आहात, तातूंत 30 आहा, तातूंत 30 चेअर्स आर नॉट वर्कींग. मेनी पेशंट्स आर सेंड बॅक फॉर अपॉयंटमेंट्स आफ्टर एन्ड कॉल्ड आफ्टर 30 डेज. दीस हॅज टू बी सॉर्टेड आवट ऑन प्रायोरिटी. स्पिकर सर, एक कॉमन गोंयकार, सर्वसामान्य गोंयकाराक प्रायवेट डेंटिस्ट अफोर्ड जायना. ताजे खातीर ह्यो सगळ्यो जागे सारके करूंक जाय. स्पिकर सर, IPHB हांवें आयकलां ते भशेन एज पर रिपोर्ट्स देर इज अ 35% रायज इन मेंटल केसीस पोस्ट कोवीड पेंडेमीक. द रियल फिगर मे बी सिग्निफिकंटली हायर. स्पिकर सर, सो थंय तो सायकियाट्रिस्ट आनी कोर्डिनेटर ऑफ द डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम फॉर साउथ गोवा इज डुईंग अ गूड जॉब, बट दे नीड मोर स्टाफ एन्ड मोर रिसोर्सीस. स्पिकर सर, शॉर्टेज ऑफ बेड्स एट IPHB एन्ड द नीड फॉर हाफ वे होम्स. आतां हाफ वे होम्स म्हळ्यार कितें आनी हें कितें भानगड. IPHB आहा 190 बॅडां, प्रेजेंटली ऑल द बॅड्स आर फूल एन्ड द पेशंट इफ ही सेंट बिकॉज ही इज मेंटली इल इज कंपलसरी डिस्चार्ज इन 7 to 10 डेज. ताका सोडटात भायर, ते तो सोडटा भायर वता कितें गोफजांव करता परतो येता भितर. सो स्पिकर सर, अशें दिसता की 64 पेशंट्सांक हाफ वे होम्स म्हणटा तेजें गरज आहा. सो हांव मंत्र्या कडेन मागतां की ताणें एम्पॅनल करचें सर्वीस प्रोवायडर हू हॅव द एक्सपर्टायज एन एक्सपिरियन्स इन मेंटेनिंग हाफ वे होम्स. स्पिकर सर, हें अर्जंट एलोकेशन ऑफ फंड्स फॉर हाफ वे होम्स इज रिक्वायर्ड बिकॉज पीपल वीथ मेंटल इलनेस तांकां पळोवप हें एक बरी सोसायटीची एक लक्षणां.
स्पीकर सर, पेशंट्स हु आर डेस्टिट्यूट एंड मेंटली इल आर हाउस्ड इन आईपीएचबी इंस्टेड ऑफ हाफवे होम्स. सो कि आईपीएचबीन नवे पेशंट्स आनी जेन्युइन पेशंट्स योपाकूच चांस पड़ना कि ये थोंच आहत जंका तुवें हाफ वे होम्सान घालूंक जाय आशिल्ले ते आईपीएचबीन मेन बेडा ऑक्युपाय करूं ना. सो हाफ वे होम्स म्हणटा ताचे खातीर तुवें प्रोविजन करचें पडटलें. स्पीकर सर, हांव म्हाका एक पयर आयएमएन मडगांवच्या आयएमएन इनवायट केल्लो. थंय तांणी तांचे इश्यूज आहा मेनली आर द डिस्क्रिपन्सीज अंडर द क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट एक्ट. सो स्पीकर सर, हांव मागतां, आय विल जस्ट समरायज इट इन शॉर्ट. चड करून लॅब्सां खातीर तांचे ते तीन क्लासिफिकेशनां आहा की स्मॉल, मिडियम एंड लार्ज. क्लासिफिकेशन एक्ट म्हणटा स्मॉल, मिडियम एंड लार्ज. रुल्स क्लासिफाय देम एज बेजीक, मिडियम एंड कंपोजीट. सो ताका मॅन पावर रिक्वायरमेंट इन द एक्ट सेज पॅथॉलॉजिस्ट एंड मायक्रोबायोलॉजिस्ट एंड बायोकेमिस्ट. रुल्स पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट ऑर बायोकेमिस्ट. ऑनरेबल मिनिस्टर. Under Rule 16, I would like to move the motion to extend the duration of sitting in the House by 1 hour. Motion is that the duration of the sitting of the House be extended by 1 hour. Those in favor of the motion may say aye. Aye. Those against may say no. The ayes have it, the ayes have it. The duration of the sitting of the House is extended by 1 hour. His time is over. Speaker, sir, I was speaking about IPHB. And why Mr. Cabral got disturbed, I don't understand. I am perfectly sure that he does not require any such help. And especially now that he is so cooled down. So, kiden aas bikar sir, poweran astana khub vastu jatat. Poweran vata aavui bhi thoi aashillo hanga pavlo. And magi aami sarke jatat. So, what I am talking about is not that. I am talking about a serious issue. Where thing about halfway homes and IPHB beds. And I think the minister has appreciated it. Anyway, now I am coming to the IMA again. Speaker sir, khub dotor provisional registration gheun aha. 4 mahine kartagar tanka permanent registration gye mhun sangile under the Clinical Establishment Act. But they said that, you know, ten jayna mhun. So ami te extend kartle mhun. Suddenly sarkar yetan sangta tanka na, tumhi permanent gheun aha, padte kara mhun. अशें तांणी चारदां परतें केलें. चारदां तुमी तांचे कडेन फीस घेतल्यो. सो स्पीकर सर, म्हाका हें कळना हें कितें म्हणटा तें. सो वाय इज दीस एक्ट नॉट बींग इम्प्लिमेंटेड प्रॉपरली? एंड इवन इफ इम्प्लिमेंटेड, वॉट इज द एग्जॅक्ट प्लॅन फॉर इम्प्लिमेंटेशन? वॉट इज द हू इज द टास्क फोर्स दॅट इज लुकींग इन टू दीस? वील दीस कर्ब क्वॅकरी एंड हाव एंड वॉट हाव टू अप्लाय इज तें पोल्युशन कंट्रोल बोर्ड ऑथरायजेशन. ते तुका कन्सेंट टू ऑपरेट दितात. ऑनलायन एप्लिकेशन आहा, म्हयने एप्लाय करतकर आनी फी पावत दितकर पसून इन्स्पेक्शनाक कोण येना. सो स्पीकर सर, म्हाका दिसता हातूंत खूब इश्यूज आहात आनी हो इश्यूज मंत्र्यान पळोवपाक जाय. आतां लेटस्ट म्हणटा तो जाला इज तें बायोटीक म्हणटा तें तुगेलें बायोमेडिकल वेस्ट. दे आर दीस बायोटीक इज अ व्हेरी हाय हँडेड कंपनी देन देव गॉट मोनोपोली. सो तांकां दादागिरी शी दिसता तांची. आनीक ते like they are saying disposal of sanitary pads, pampers, this is the work of the municipality. Then if you are going to take it, they are taking it on weight basis, so which is part of their job. So maga dista speaker sir, atun tumacho interest gae, because don't give monopoly to anybody like this, then they start harassing them. And why should doctors have a trade license mandatory? Speaker sir, Bombay High Court judgment ha ki lawyers and doctors don't require a trade license. So under this Clinical Establishment Act here, they are making doctors have a trade license. Doctor is not dukan hoke ghen basna ni to. First of all, Clinical Establishment Act an tumi dotoranchu respectut devailo. Ata speaker sir ashe asu shakta. Ek minute speaker sir. Dr. Pramod Sawant, chief minister. Ani Dr. Wilfred D'Souza, ex chief minister. Ek jata double FRCS ani Dr. Pramod Sawant ek jata. Par tumi ek kele tanka. इतले करून पसून तुम्ही हे जे त्रास तांकां करूंक लायता. दीस इज नॉट रायट एंड दीस डज नॉट सूट अ प्रोग्रेसीव स्टेट लायक अवर्स. स्पीकर सर, एफडीएन स्पीकर सर पॉझिटीव स्टेप्स घेतिल्ले आहा. हो आमचो रेजिनाल्ड कितें म्हणून आय हॅव बीन टेलिंग एफडीए, स्पेशली देअर कोण तो आमचो तो डेप्युटी डायरेक्टर तो रिचर्ड आहा, तो
इसो कॉलेज मने आम संगले फादरडा सगळ्यांचे चेक कर म्हणून जे कोण रस्त्यावर गाडे आहात त्यांचे चेक करणं त्यांनी केले आहात ते रेड्स मारतात सगळे करतात स्पीकर सर पण त्यांनी फूड सेफ्टी मित्राज म्हणून हायर करतले म्हणून सांगितले ते किती झाले हाव मेनी आर अपॉइंटेड अँड हाव मेनी आर प्लेस्ड एट द मडगाव ऑफिस आय ऑल्सो थँक यू फॉर हॅव्हिंग दॅट मडगाव ऑफिस बट इफ द एफ डी ए इज शॉर्ट ऑफ स्टाफ दे शूड हायर मोर स्टाफ अँड डिप्लॉय देम स्पीकर सर एफ डी एचे बजेट रिड्यूस जाल्लें आहा 25.5 crores आनी 24.7 crores केल्लें आहा स्पीकर सर एक फूड टेस्टींग लॅबोरेटरी एस टी पी डी ए मार्केटान आसूंक जाय अशें म्हणून आमी सदांच डिमांड करतात चड करून वेन आय वॉज द टार्गेट ऑफ दॅट फॉर्मेलिन अटॅक इट सेल्फ स्पीकर सर विथ अ कट इन द बजेट फ्रॉम 27.5 crores टू 20 lakhs आय डोंट थिंक देर इज अ चान्स ऑफ फुलफिलिंग दीस डिमांड स्पीकर सर ह्यो ज्यो रेड्स जाता तेन सगळ्यो जाता तातूंत एफ डी ए चलता काम करता अशें दिसता आय एम नॉट विलींग टू से दॅट एफ डी ए कांय करना म्हणून ते करतात पूण तांकां मातशें फुडें व्हरपा खातीर आनी फ्युचर रेडी करपा खातीर तांकां सपोर्ट जाय आनी म्हाका दिसता सपोर्ट मंत्री दिवंक शकतलो बट एट द सेम टायम आय थिंक ऑल दीस इश्यूज दॅट वी हॅव रेज्ड इन द कट मोशन एस्पेशली बाय स्पिकींग दीस आय होप यू कॅन एड्रेस देम थँक्यू स्पीकर सर